रिया इलेवन अर्थातच यंग बॉईज ही मॅच आपण या ठिकाणी पाहतोय कृष्णा सातपुतेला आपण मध्ये पाहू शकता संदेश पार्टे आणखीन एक दिग्गज खेळाडू महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील समोर जर पाहिलं तर राकेश प्रभू यांच्या रूपात देखील आपण एक मोठे आयकॉन खेळाडू आपण पाहतोय परंतु अक्षय परब काय सुरुवात केली आहे बॅक टू बॅक दोन चेंडू मध्ये पाठवलेत याही वेळेला आक्रमण याही वेळेला मोठा फटका आणि कृष्णा लक्ष्मण सातपुते येत आहेत बॉलच्या खाली विकेटचं पतन

सुरुवात तर कुणालजी खूप चांगली केली होती परंतु तदनंतर मोठ्या फटक्याच्या मोहात आले लॉंग ऑनच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु तिकडे होते कृष्णा सातपुते आणि माघारी परतावं लागेल अक्षय परब यांना बॅक टू बॅक दोन चौकार खेळले परंतु तिसरा खेळण्याच्या प्रयत्नात ते माघारी परतले पॉवर प्लेचं षटक आहे संदेश पार्टे यांच्याकडे प्रदीर्घ असा अनुभव आहे गोलंदाजीमध्ये आणि गेल्या काही वर्षात जर पाहिलं तर अगदी छोटासा रणप परंतु अप्रतिम गोलंदाजी त्यांचं वैशिष्ट्य राहिलंय एक झुंजार क्रिकेटपटू आणि मॅच विनर खेळाडू मग बॅटिंग किंवा बॉलिंग दोघांमध्ये त्यांनी स्वतःला कित्येक वर्ष सिद्ध केलंय तर तेच प्रतिस्पोर्ट्स डिंगडॉंग टीमचं नाव मात्र संपूर्ण महाराष्ट्रभर तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता दांडी पालघर स्टार मैदानाच्या ज्यांच्या नावावर ऑफ द फोर व्हीलर कार देखील आहे एक ज्यांना गतवर्षी मुंबई प्रीमियर लीग वानखेडे आपण गाजवताना पाहिलं मिळालं तर तेच राकेश प्रभू या वर्षी बिग बॅश मध्ये देखील खूप चांगला खेळ त्यांनी दाखवला कृष्णा सातपुते एका बाजू प्रीतंबारी आणि राकेश प्रभू एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता संदेश पार्टे आणि त्यांच्या बरोबर नाही कृष्णा सातपुते एका बाजूला गोल्डन गोल्डन स्टार संघ आपल्याला पाहायला मिळतोय त्यावेळेला पा। चांगला बॉलला चांगला दिलाय सन्मान आणि हे क्रिकेटचं सूत्र आहे चांगल्या बॉलला तुम्हाला सन्मान द्यावाच लागतो तो सन्मान या ठिकाणी दिलाय संदेश पार्टे यांचा बॉल थोडीशी उंची होती चांगल्या ठिकाणी तो लँड झाला तदनंतर थोडासा कट झाला आपल्या आवाक्यात नाहीये त्यांनी जाणलं होतं आणि अगदी डिफेन्स केला या बॉलला आठ धावा यावेळेला आपण पाहू शकता बाहेर पिचिंग जरूर होती परंतु तदनंतर निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होताना पाहिला मिळेल सुरुवात पाहिले जर बॅट्समनच्या बाजूने झाली होती परंतु तदनंतर आपल्या अचूकतेवर येताना पाहिला मिळाले संदेश पार्टे खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक आनंद घेत आहेत आ... या स्पर्धेचा अगदी याही वेळेला चांगला बॉल त्याचा सन्मान जरूर दिलाय धाव घेण्याचा प्रयत्न वा काय अचूकता दाखवली आहे संदेश पार्टे यांनी सुरुवात जर पाहिली तर प्रतिकूल नव्हते नक्कीच त्यांच्या बाजूने नव्हती परंतु तदनंतर त्यांच्या बाजूने ती केली कशाच्या जोरावर तर आपल्या गोलंदाच्या जोरावर हे क्रिकेट आहे कारण इकडे प्रत्येक बॉल नंतर क्रिकेट बनतं नक्कीच वेगळं होतं तर त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहे पहिलं पहिली ओव्हर संपते पहिली ओव्हर संपल्यानंतर स्कोअर जर पाहिला तर झाला आठ एक विकेट माघारी परतल्यानंतर कुणाल जी काय म्हणाल पहिलं कारण ही मॅच जर पाहिली तर एका बाजूला गोल्डन स्टार आणि दुसऱ्या बाजूला रिया इलेव्हन तर एका बाजूला अनिल गायकवाड दुसऱ्या बाजूला प्रसाद भाई अशी देखील थोडक्यात होईल पहिल्या दोन बॉलवर दोन चौकार आले आणि त्यानंतर काय बॉलिंग केली बॉलिंग करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये संदेश पार्टेने त्याच्याकडे असलेला अनुभव इथे पेश केला खूप चांगली बॉलिंग त्याच्या माध्यमातून राहिली आणि बॅट्समनला बिमनेनं थोडंसं थांबवलं खास करून राकेश प्रभूला जो आक्रमक बॅट्समन आहे मगाशी तुम्ही उल्लेख केला मुंबई प्रीमियर लीगमध्ये बॅटिंग केली होती या खेळाडूने लेदर क्रिकेट तेवढ्याच चांगल्या पद्धतीने हा खेळाडू खेळतो त्याचबरोबर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील लांबच लांब फटके मारण्यासाठी जाणला जातो तोच राकेश प्रभू तीन बॉल मध्ये झीरोवर खेळताना दिसतोय पियुष खेळतोय झिरोवर वर खातं उघडायचंय परंतु पहिलं षटक मी म्हणे नावावर राहिलं संदेश पाटेच्या नक्कीच दुसरं षटक घेऊन कृष्णा सातपुते हो हो पहिलाच बॉल लेग ब्रेक या ठिकाणी पाहिला मिळतोय कमी गतीने टाकला बॉलला बाहेर काढलं गेलं कुरुडुवाडी सोलापूरचा डॉन ज्याला आपण टेनिस क्रिकेटचा आपणशा देखील म्हणतो ज्याने एक कृष्णा सातपुते नावाचा सा एक ब्रँड बनवला आणि हा ब्रँड जिकडे जिकडे जातो तिकडे झळकताना आपल्याला पाहायला मिळाला छोट्याशा गावातून सुरू झालेला प्रवास आज मात्र टेनिस क्रिकेटचा चेहरा म्हणून पुढे येतोय कशाच्या जोरावर तो स्वतःच्या खेळाच्या जोरावर त्यांनी स्वतःला सिद्ध केलंय गेली के कित्येक वर्ष हो हो याही वेळेला तेच पाहायला मिळतो आहे गोलंदाजी तेवढीच चांगल्या पद्धतीने करतात फलंदाजीचे त्यांचे फॅन तर संपूर्ण क्रिकेटच्या दुनियेत आहेत परंतु आज पहा त्यांच्या गोलंदाजीची झलक आज या ठिकाणी कुटुंबियांसह आलेत ही देखील मॅच पाहण्यासाठी आणि बॅक टू बॅक दोन बॉलवर त्यांनी मात्र खूप चांगल्या पद्धतीने बॅट्समॅनला थांबवलं बॅट्समनचा इरादा आहे मोठे फटके मारण्याचा परंतु कृष्णा या ठिकाणी वेगळ्या धाटणीचे चेंडू टाकताना पाहायला मिळत आहेत नक्कीच साडून मधील मॅच या ठिकाणी अनिल समाला कळवतायत एका बाजूला प्रसाद भाईंची टीम आहे एका बाजूला जर पाहिलं तर अनिल गायकवाड यांची टीम पाहायला मिळते परंतु प्रसाद भाई यांचं एकच लक्ष आहे माथेरानचं नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावर आणायचंय स्पर्धा यशस्वी करायची आहे आणि हो हो आणखीन एक बॉल लाजबाब पद्धतीने टाकलाय पहा बॉल मध्ये वेग नाहीये कुणालजी परंतु अचूक टप्पा आहे तिकडनं बॉल लेग स्पिन करण्याचा प्रयत्न करतायत लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न करतायत कित्येक वर्षाची क्रिकेटची तपस्या आहे बॉलिंगमध्ये देखील पहा ज्यावेळेला लेफ्टी बॅट्समॅन येतात त्यांना आम्ही ऑफ ब्रेक बॉलिंग देखील टाकताना पाहिलंय आज उजव्या आता जे फलंदाज आहेत त्यांच्या विरुद्ध लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न करतायत ही कुशलता त्यांच्याकडे आपण पाहतो समयसूचकता दाखवावी लागते ज्यावेळेला तुम्ही पंधरा ते वीस वर्ष प्रोफेशनल क्रिकेट खेळतात तर त्यानंतर एवढा अनुभव तर तुम्हाला नक्कीच मिळतो आणि तेच कृष्णा सातपुते या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतायत जबरदस्त खेळाचं प्रात्यक्षिक म्हणजे त्यांच्या बॉलिंगचं आज क्रिकेटची दुनिया पाहते याही वेळेला तेच पाहिलं मिळालं हा बॉल थोडासा पुढे होता परंतु बॉल मार्गस्थ थर्ड थर्डमॅनच्या दिशेने सीमारेषेच्या दिशेने बॉल मार्गस्त होते बॉल अडवायचा प्रयत्न जरूर झाला परंतु या बॉलने गाठली सीमारेषा आणि बॉल जाईल पार चार धावा नक्कीच गोल्डन स्टार नक्कीच या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत आणि अनुभव आहे अक्षय ज्या पद्धतीने आता मात्र पियुष दिघे यांच्या बॅटमधून चौकार येताना पाहायला मिळत आहेत आमच्या बरोबरीने जर पाहिलं तर आज मयुरेश जी देखील जुडले जाते नक्कीच माथेरानच्याच भूमीतील आहेत आणि एक चांगले समालोचक देखील आहेत रायगडचे तर जब्यात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी धावा झाले आहेत तेरा मागील दोन मॅच मध्ये कुणाला जी धावा होताना पाहायला मिळाली नाही पहिल्या दोन मॅच मध्ये चांगल्या धावा झाल्या परंतु या मागील दोन मॅच मध्ये वेळेला बॅटच्या रडारमध्ये बॉल त्याला भिरकावून देण्याचा प्रयत्न बॉल हवे आहेत आणि पहा काय कॅच घेतलीय कृष्णा सातपुते यांनी बॉल टाकून पुढे फॉलो थ्रू मध्ये गेल्यानंतर पुन्हा पाठीमागे आले बॉलवर नजर ठेवली त्यांनी विश्वास दाखवला हो ही कॅच मी घेणार आणि काय कॅच घेतलीय कृष्णा सातपुते यांनी वा जबरदस्त कॅचचं प्रात्यक्षिक कृष्णा सातपुते या नावाची दिवाणी का आहे आज मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे बॅटिंग मध्ये तर महारथ त्यांना हासिल आहेच परंतु आज बॉलिंग मध्ये कौशल्य दाखवताना ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत पहा तेरा धावा झालेल्या आहेत दोन खेळाडू माघारी परतलेले आहेत खूप मोठ्या प्रमाणावर आमच्या माता भगिनी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय यावेळेला पहा बॉलला बाहेर काढण्याचा प्रयत्न नॉर्मली उजव्या हाताचा ज्या वेळेला बॅट्समॅन होते त्यावेळेला ते त्यांनी लेग ब्रेक टाकण्याचे प्रयत्न केले डावकुरे हाताचे आले त्यावेळेला ते त्यांच्या विरुद्ध म्हणजे याही वेळेला बॉल बाहेर काढण्याचा प्रयत्न तर नक्कीच ऑफ कटर जो डावकुरे दा, हाताच्या फलंदाजासाठी बाहेर जाईल असा टाकण्याचा प्रयत्न याही वेळेला तेच पाहायला मिळालं परंतु यावेळेला गॅप शोधला वा काय फटका खेळला कलात्मक फटका या ठिकाणी खेळत असताना आणखी एकदा बॉलने ओलांडले सीमारेषा धावसंख्या संख्या मिळतील चार आणि पहा कोरिल्य क्रिएशनच्या माध्यमातून सोम सुतार निधी हेगडे आणि धीरज सावंत यांनी एक चांगला आविष्कार येते मी म्हणेन बाईंसाठी आणलेला आहे प्रसाद भाई सावंत गोत्र अनधर्म आमचा शिवसेना 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 सोमसुतार निधी हेगडे आणि धीरज सावंत यांनी ही व्हिडिओ बनवली प्रसाद भाई सावंत यांच्यासाठी शिवसेना पक्षामध्ये कार्यरत असणारे सावंत शिवसेनेचे माथेरानचे संपर्क प्रमुख आहेत आहेत बांधकाम सभापती आहेत माथेरान नगर परिषदेचे त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा गेली सहा वर्ष आपल्या समोर रंगते नक्कीच आणि त्याचमुळे काही ही स्पर्धा देखील सर्वांचं आकर्षण ठरते कुणालजी आणि बॅटिंगसाठी आपण पाहू शकता आता प्रीतम बारी दोन आयकॉन मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रीतम बारी एका बाजूला दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर राकेश प्रभू यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय कशा प्रकारची कामगिरी केली जाते ते मात्र या ठिकाणी पाहायचं आहे कारण दोन्ही खेळाडू जर पाहिलं तर बलाढ्य आहेत यावेळेला फुल टॉस बॅटच्या पट्ट्यात काही येऊ शकला नाहीये निर्धाव चेंडूचे सांगतात दड पण वाढेल कारण तिसरी ओर सुरू आहे कुणालजी धावा येणं गरजेचं आहे आणि धावा मात्र या ठिकाणी आतापर्यंत येत नाहीयेत तर त्यासाठी प्रयत्न तुम्हाला करावेच लागतील बारी राकेश प्रभू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर पाहतोय माथेरान नगरीमध्ये मा याही वेळेला पाहिला मिळत पहा गती परिवर्तन केलं टप्पा परिवर्तन केलं त्याच जर पाहिलं तर कट देखील वेगळ्या दिशेने केला या बॉलला मात्र लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न आणि जाळ्या सापडला एक मोठा मासा प्रीतम बारी आउट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय पहा जे कृष्णा यांनी केलं तेच संदेश पार्टे करतायत या दोन्ही बॉलर्सने तेच केलेलं आहे बॉलचा वेग नाहीये दोघांची बॉलिंग तुम्ही पहा वेग नाहीये अचूक टप्प्यावर बॉलला कट करण्याचा प्रयत्न करतायत आणि ती रणनीती दोघांची यशस्वी होते कुणालजी तर यानंतर विक्रांत रॉयल्स आणि कद्दर ऑरियर्स दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे या ठिकाणी नाणेपेकीसाठी सज्ज व्हायचं आहे किरण भाऊ यांचं हे देखील या मॅचचा आनंद घेतात किरण चावरे क्रिकेटचे चाहते आहेत आणि ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत नक्कीच मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी धावांसाठी स्ट्रगल करताना पाहिला मिळते गोल्डन स्टार टीम परंतु गोल्डन स्टार टीम आज दाखवावं लागेल विजय पार्टे एका बाजूला परंतु मैदानाच्या आतमध्ये राकेश प्रभू आहेत ज्यांची बॅट केव्हा बोलू शकते तिसरी ओर सुरू आहे पाच षटकांच्या या लढती आपण पाहतोय आणि आजच्या रात्रीतील ही चौथी मॅच आहे कुणालजी खूप चांगला खेळ आतापर्यंत होताना पाहिला मिळालाय गोलंदाजी करताना या वेला पहा आणखीन एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळते अचूकता अचूकता आणि अचूकता जर असेल तर यश मिळणं स्वाभाविक आहे संदेश पार्टे यांनी तेच केलं आणि विकेट मागोमाग विकेट येत आहेत संदेश यांच्या त्यांना चौकार मारले होते त्यांनी नऊ बॉल टाकले त्यापैकी सात बॉल निर्धाव टाकलेले आहेत पहिल्या षटकातील शेवटचे चार बॉल निर्धाव याही षटकात जर पाहिलं तर पहिले तीन चेंडू निर्धाव बॅक टू बॅक दोन विकेट त्याच पद्धतीने घेतल्या आता मात्र हॅट्रिकची संधी निर्माण झाली आहे संदेश पार्टी यांच्यासाठी गोल्डन स्टारला पेटून उठावं लागेल गोल्डन स्टारला कमबॅक कम बॅक करावं लागेल कारण या स्पर्धेची वाट संपूर्ण वर्षभर पाहिली जाते मिळालेल्या संधीचं सोनं करावं लागेल सचिन मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांच्या बरोबरीने आयकॉन राकेश प्रभू देखील मैदानाच्या आतमध्ये आहेत तर पाहूया सचिन भस्मा बॅटिंग साठी होतात हॅट्रिकचा चेंडू यावेळी आपण पाहू शकता पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी संदेश पार्टे काय बॉलिंग करतायत उभ्या महाराष्ट्रभर नाही तर जगभर टेनिस क्रिकेटच्या दुनियेमध्ये संदेश पार्टे हे नाव आदराने घेतलं जातं अष्टपैलू खेळाडू खेळासाठी घेतलं जातं आज आपल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवत आहेत यावेळेला वेगवान चेंडू परंतु कव्हरच्या दिशेने त्याला खेळण्याचा प्रयत्न झालाय आणि ही कोंडी फोडली आहे रन मिळणार आणि या चार धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळतील सचिनच्या बॅटमधून आलाय चौकार खेडून बॅटिंग करणं प्रेशर थोडस कमी होऊ yeah, बॉल त्याला खेळला दिशेने एक धाव तर घेतली गेली दुसऱ्याही धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरीही धाव पूर्ण केली जाते आता मात्र रन सुरू होताना पाहायला मिळत आहेत कारण तीन ओव्हर झाल्यात आणि एक गोष्ट मात्र झाली आहे चार विकेट माघारी जरूर परतल्यात परंतु चोवीस रन झालेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला ज्या ओव्हर होत्या ना कुणालजी त्या ओव्हर संपलेल्या आहेत अजूनही दोन ओव्हर बाकी असणार आहेत राकेश किती वेळ बॅटिंग करणार किती फटके खेळणार आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर सचिन त्यांना साथ कशी देणार यावर मॅच अवलंबून आहे अगदी बरोबर आहे चोवीस रन चार विकेट इथे गमावलेत तीन ओव्हरचा खेळ संपला परंतु ही स्पर्धा सुरू होण्याच्या अगोदर ट्रॉफी इनॉग्रेशन सेरेमनी देखील झाली या स्पर्धेमध्ये चंदूजी आणि खरोखर एक भव्य दिव्य सोहळा प्रसादबाई सावंत यांच्या संकल्पनेतून पार पाडला गेला त्या संपूर्ण सोहळ्यामध्ये जे कॅप्टन्स होते ते ब्लेझरमध्ये ते उपस्थित झाले होते आणि एक वेगळं संस्कृतीचं दा दर्शन दाखवलं आणि मी म्हणेन माथेरान नगरीमध्ये हा सोहळा पहिल्यांदाच कदाचित झाला असेल कुठल्या स्पर्धेच्या अगोदर ट्रॉफीनॉग्रेशन टी शर्ट कशा पद्धतीच्या असतील त्याचं इनॉग्रेशन करण्यात आलं या स्पर्धेच्या माध्यमातून आणि तो भव्य दिवस सोहळा पार पडल्यानंतर ड्रॉ करण्यात आले होते या स्पर्धेचे आणि त्यानंतर ही स्पर्धा आपल्यासमोर इथे सुरू आहे पहिल्या रात्रीमध्ये तुम्ही अनुभवताय प्रसादबाई सावंत मित्रपरिवार आणि गोल्डन स्टार क्रिकेट संघ माथेरान आयोजित ही भव्य दिवस स्पर्धा तर आपण स्क्रीनवर व्हिडिओ पाहतोय प्रसादबाई ज्या पद्धतीने आपण कार्य पाहतोय ज्या पद्धतीने या सर्व टीम्स आहेत सर्वांना एक संधी असते कुणालजी वर्षभरातून एकदा येणारी ही स्पर्धा खेळण्यासाठी त्या स्पर्धेची तयारी आणि कशा पद्धतीने असते त्या ठिकाणी आपण पाहतोय आणि नरेश काळे यांना आपण खेळताना देखील पाहिलं नगरसेवक आहेत आणि ही खासियत आहे या स्पर्धेची खऱ्या अर्थाने जव्यात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी प्रसाद भाईंची हीच मेहनत असते दरवर्षी काहीतरी नवीन येईल दरवर्षी माझं माथेरान टेनिस बॉल क्रिकेटच्या नकाशावर कसं येईल याची काळजी त्यांच्या माध्यमातून घेतली जाते आणि खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून सुरू असताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर जाव्यात मॅच च्या दिशेने ज्या ठिकाणी आपण पाहू शकता दोन ओव्हर अजूनही बाकी आहेत आणि या दोन ओव्हरमध्ये काय घडणार कारण राकेश प्रभू ज्यांना पोलाड या नावाने ओळखलं जातं बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आहेत सज्ज ओ पोलाडच्या बा, आत मधून मात्र या ठिकाणी फटका येताना पाहायला मिळतोय परंतु क्षेत्रक्षक आहेत तिकडे उपलब्ध एक रन तर घेतली गेली आहे आणि स्कोरला एक रन्य पुढे पाठवलं जात आहे फटकेबाजी अपेक्षित आहे कारण हीच ती वेळ ज्या वेळेला तुम्हाला फटकेबाजी करायची कोणालजी एक्झॅक्ट आताच तुम्हाला बॅटिंग करणं गरजेचं आहे मोठे फटके मारणं गरजेचं आहे आणि तोच प्रयत्न करत होता आणि ज्या वेळेला फटका फसला त्यावेळेला थोडासा निराश देखील होता पोलाट पद्धतीने फक्त एकच रन मिळाली आहे आणि इथून अकरा बॉलचा शिल्लक आहे नक्कीच सचिन यांची मिल त्यांना मिळणारे आणि राकेश प्रभू यान, यानंतरच्या कालावधीमध्ये किती आक्रमण करतायत त्यावरच गोल्डन स्टारचं भवितव्य या मॅच मधला अवलंबून आहे यावेळी कुठ टप्प्याचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय त्याला मात्र जगी सीमार्सच्या दिशेने मार्गस्थ केलं परंतु एकाच आता समाधान मानावं लागेल तनु जे आहेत तनु शिंदे नक्कीच युवा खेळाडू आहेत आणि मित्र म्हणेल हा प्लॅटफॉर्म आहे सर्वांसाठीच लहानांसाठी मोठ्यांसाठी ही स्पर्धा प्रत्येकाला आपली चुनूक दाखवण्याची संधी मिळते आणि आज तनुष स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतायत रिया इलेव्हन या संघाच्या माध्यमातून आणि प्रत्येकाला झळक ज़ड़क, जगभर झळकण्याची संधी देखील मिळते तुम्ही चांगलं का, का कामगिरी करा स्पर्धा तुम्हाला जगभर आपोआपच झळकवेल आपो आणि त्यासाठी नक्कीच प्रसाद भाईंचं कौतुक करावं लागेल हे आयोजन आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून भव्य दिव्य माथेरानना टेनिस क्रिकेटच्या नकाशावर आणणार यावेळेला हिट केला जातोय मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न बॉल मात्र हवेत आणि कॅच मात्र सुटली जाते पकडो कॅच जितो मॅच हे क्रिकेटचं सूत्र आहे आणि टाळ्यांचा गजरही होतोय चार धाबा आपल्याकडे जर ते ट्रॉफी इनॉग्रेशन सेरेमनीच्या हायलाइट्स असतील तर त्या या इनिंग नंतर आपल्या समोर प्रक्षेपित करायच्या आहेत तर नक्कीच कॅमेरा वर्क देखील खूप चांगलं होतं पहा संपूर्ण बॉल फॉलो केला गेला, गेला आणि अगदी कॅच सुटली जाते पहा ही सुटलेली कॅच मॅच पारड बदलणार का राकेश प्रभू यांच्या बॅटमधून यानंतर मोठमोठे फटके येणार का तीस धावा तर झालेले आहेत परंतु अजूनही नऊ बॉल शिल्लक आहेत या इनिंग मधील क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही राकेश प्रभू नावाच्या वादळाचा तडाखा भल्या भल्या संघांना बसलाय दांडी पालघरचा हा सितारा माथेरान नगरीमध्ये दाखल झालाय आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी तनुष हो काय बॉल टाकलाय या खेळाडूने युवा खेळाडू आहे परंतु आपली छाप दाखवण्याचा प्रयत्न करतोय पहा वय देखील लहान असेल त्यांचं परंतु या ठिकाणी पाहत काय रिदम मध्ये न डगमगता आणि ह्या स्पर्धेचं हेच फलित आहे तुम्हाला कॉन्फिडन्स मोठमोठ्या खेळाडूंच्या विरुद्ध खेळण्याचा देते ही स्पर्धा इकडनं तुम्हाला शिकायला मिळणार आहे हा तुम्हाला अनुभव मिळणार आहे आणि गोलंदाज मात्र स्वतःला सिद्ध करतायत मोठ्या खेळाडूच्या विरुद्ध शिंदे त्यावेळेला मात्र नेक्स्टच्या बाहेर बॉल एकदा मात्र अवंतरच्या रूपात मिळताना पाहायला मिळेल तनुज शिंदे आज आपल्या आयुष्यातील एक महत्वपूर्ण ओव्हर टाकतायत कारण समोर मोठा खेळाडू आहे परंतु न डगमगता माझी संधी मिळाली ना माझ्या रिया इलेव्हन संघासाठी खेळण्याची गोलंदाजी करण्याची ती मात्र या ठिकाणी मी करणार परंतु गोल्डन स्टार संघासाठी राकेश प्रभू माथेरान नगरी याही वेळेला तेच पाहायला मिळत आहे यानंतर थोडासा कुठेतरी टप्पा बाजूला जाताना पाहायला मिळतोय कुणालजी आणि गोल्डन स्टार संघासाठी फायद्याची गोष्ट असणार आहे एका संघासाठी पाय तोट्याची तर एका संघासाठी फायद्याची असणार आहे तर एक एक रन महत्वाचा आहे सध्याच्या घडीला गोल्डन स्टार संघाला या अगोदरची मॅच आठवा कमी धावसंख्या झाली होती परंतु बॉलिंगच्या जोरावर जिंकली होती परंतु त्यासाठी तुम्हाला पंचेचाळीस पन्नास पंचावन्न पर्यंत जावं लागेल यावेळेला देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न बॅटच्या मधोमध पुन्हा एकदा बॉल आला नाही सीमारेच्या दिशेने मार्गस्थ झालाय एक रन तर घेतली गेली आणि दुसरीचाही प्रयत्न पूर्ण केला जातोय दोन रनने धावसंख्या मात्र आता पुढे जाताना पाहिला मिळते धावसंख्या झाली ती मात्र चौतीस उमेश भोईर आमच्या बरोबरने जुडले गेलेले आहेत चिंचपाडा पनवेलचे एक नामवंत गुणलेखक महाराष्ट्रातील नामवंत गुणलेखक असे गुणलेखक ज्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीचा लेखाजोखा असतो कांचन पालकर यांच्या प्रमाणे मी नक्की उल्लेख करेल तर चौथं षटक मार्ग असत आहे चौतीस धावा धावफलकावर चार विकेट माघारी परतलेल्या आहेत पहा मार्गदर्शन केलं जातं युवा गोलंदाज आहेत परंतु अनुभवी गोलंदाजाकडून युवा गोलंदाजाला मार्गदर्शन केलं जात आहे पाहूया मार्गदर्शन तर नक्की मिळालंय यापुढे काय होणार राकेश प्रभू यावेळेला मात्र चांगला फटका समोरच्या दिशेने खेळला जातो आणि बाऊन्स होत असताना हा बॉल जाईल सीमारेषा पार्क <च्चारी> कॉन्फिडन्स देणारे असतील कारण आता चार षटक कुणालजी धावसंख्या आता उभी राहताना पाहिलं मिळते अडोतीस धावा जर का शेवटच्या षटकात बारा पंधरा किंवा त्यापेक्षा जास्त आल्या तर आव्हान उभं राहू शकतं कुणालजी खूप मोठं आव्हान उभं राहू शकतं ज्या पद्धतीने आतापर्यंत वेट अँड वॉच पॉलिसीचा वापर केला बॅट्समन राकेश प्रभूने एक झेल सुटला नक्की परंतु त्यानंतर त्याच्या बॅटमधून चौकार आलाय तनु शिंदेचं मी कौतुक याच्यासाठी करेन की तो डगमगला नाही राकेश प्रभू सारखा बॅट्समॅन त्याच्यासमोर ज्या बॅट्समॅनची ख्याती महाराष्ट्र क्रिकेटमध्ये ॲज अ पोलार्ड म्हणून आहे आणि त्याच्यासमोर डगमगताना दिसला नाही थोडीशी रिदम चुकली परंतु त्याने काही डॉट्स बॉल देखील त्याच्या विरुद्ध काढलेले आहेत आणि त्याचमुळे एक वेगळा आयाम दे दिला जाते या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक यंगस्टरला संधी मिळते महाराष्ट्रातील टॉप मोस्ट बॅट्समनच्या विरुद्ध बॉलिंग करण्याची देखील आणि त्यांच्याबरोबर खेळण्याची देखील आणि त्याच्यासाठी ही स्पर्धा जाणली जाते चंदूजी नक्कीच म्हणजे प्रसादबाईंचा उद्देशच तो आहे की महाराष्ट्रातील दे देशातील दे जे मोठमोठे खेळाडू आहे त्यांच्याबरोबरने आमच्या स्थानिक खेळाडूंना खेळण्याची संधी मिळणार त्यांना तो अनुभव मिळणार पहा मात्रांचे खेळाडू खूप भाग्यशाली आहेत सर्वांना त्यांच्याबरोबर खेळण्याची संधी नाही मिळत परंतु माथेरानच्या खेळाडूंना ती मिळते आहे कारण ह्या सर्व आयकॉन खेळाडूंना देखील उत्सुकता असते कुणालजी आम्ही कधी माथेरानला जाऊ कधी ही स्पर्धा खेळू कारण आयकॉन म्हणून इथे खेळणं ही देखील प्रत्येक नामवंत खेळाडूचं एक स्वप्न असतं की माथेरानं मला बोलवलं जावं कुणालाही इकडे बोलवलं जात नाही स्वतः तालुका जिल्हा जो गाजवतो स्वतःचं राज्य गाजवतो त्याला माथेरानना बोलवलं जातं आज अठ्ठावीस जण आलेत परंतु त्यांनी स्वतःला सिद्ध केलंय त्यावेळेला त्यांना माथेरानं बोलवलं गेलेलं आहे शेवटचं एक षटक हातात सोपवलं हेमंत पारधी यांच्या स्ट्राईक आपण पाहू शकता सचिन भस्मा नॉन स्ट्राईकला राकेश प्रभू पोलाड शेवटची ओर या पहिल्या डाबातील पहिला बॉल थोडस कट करण्याचा जा प्रयत्न झाला होता परंतु योग्य टप्प्यावर नव्हता क्रिकेट खेळत असताना तुम्हाला बॉल योग्य पद्धतीने योग्य ठिकाणी योग्य ठिकाणावरून टाकावा लागतो आणि जर का टाकला नाही तर पंच तुम्हाला दंडित करतात क्रिकेटच्या घडामोडी मैदानावरील असणाऱ्या दोन पंचांच्या हाल नक्कीच नक्कीच इशाऱ्यावर घडत असतात टॉससाठी यायचंय विक्रांत रॉयल्स आणि ऑरियर्स दोन्ही टीमच्या कॅप्टन विनंती आहे इनिंग ब्रेकमध्ये तो टॉस होईल तर त्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे चौथी मॅच आहे आजच्या रात्रीतील दोन दिवसात तब्बल तेवीस मॅचेस आपल्याला या ठिकाणी खेळवायच्या आहेत याही वेळेला तेच पाहायला मिळते थोडासा दडपणामध्ये पाहायला मिळतोय मात्र या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि पहा हा प्रयत्न या ठिकाणी पूर्ण होतोय दोन गोष्टी झाल्या वाईडही आला आणि एक अतिरिक्त रन देखील या ठिकाणी येताना पाहायला मिळेल आणि राकेश प्रभू देखील स्ट्राईकला आले पहा काही वेळापूर्वी जर पाहिली तर परिस्थिती थोडीशी वेगळी होती दबावत होता गोल्डन स्टार आणि रिया इलेव्हन हा मात्र थोडासा फ्रंट पुटला होता परंतु आता मी तर म्हणेल समसमान आलेत कारण अजून हे सहा चेंडू पडायचे बाकी आहेत यानंतर काय परिस्थिती असणेल ती पाहण्यासारखी असणार आहे कृष्णा सातपुते स्वतः मार्गदर्शन करतायत गोलंदाजाला कशा पद्धतीची गोलंदाजी करायची आणि खूप मोलाच असतं मार्गदर्शन जी आणि ज्येष्ठ खेळाडूंकडून मार्गदर्शन नक्कीच घेत असतात युवा खेळाडू आणि त्या पद्धतीने रणनीती बनवत असतात आणखीन एक गोष्ट तुम्हाला नक्की याच्यातून जाणवते की जे भारतातले अतिशय नामांकित खेळाडू असतो त्यांचा तोरा एक वेगळा असतो त्यांनी प्रतिष्ठा मिळवली असते परंतु कृष्णा सातपुते किती डाउन टू अर्थ आहे हे याच्यामुळे दिसतंय नक्कीच नक्कीच ते या ठिकाणी पाहिलं मी इथे कुणालजी आणि ते राह नक्कीच म्हणूनच ते आदर्श खेळाडू म्हणून देखील ओळखले जातात लाडके देखील असतात आणि माझ्यामध्ये सर्वात जास्त सेल्फीज देखील त्यांच्या काढल्या जात असतील त्यांच्या बरोबरीने यावेळेला ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकला गेला होता पहा ही रणनीती कदाचित कृष्णा सातपुते यांनी त्यांना सांगितली होती पहा या यावेळेला ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकला शपल होऊन ऑलरेडी ते शपल झाले होते परंतु जेवढे शपल झाले बॉल आणखी पुढे टाकला वा काय रणनीती बनवली मित्र म्हणेल या ठिकाणी बॉलर हेमंत पारधी यांनी समोर प्रयत्न करतायत राकेश बॅटिंग करण्याचा मोठमोठे फटके खेळण्याचा परंतु त्यांचे इरादे या हेमंत पारधी यांनी या, या बॉलला तरी उद्ध्वस्त केले यानंतरचा चेंडू यावेळेला आक्रमण करण्याचा प्रयत्न जरूर झालाय आणि यावेळेला आक्रमण यशस्वी झालाय वन बाउज बॉल ला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे धावा मिळतील चार 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 चौका या ठिकाणी पाहिला मिळते पन्नासीच्या दिशेने वाटचाल तर सुरू आहे ही आपल्या संघाची गोल्डन स्टार एक महत्वपूर्ण संघ गेली कित्येक वर्ष माथेरान नगरीमध्ये गोल्डन स्टार हे नाव आपण पाहतोय यावेळेला आक्रमण बिग 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 सिक्सर पोलाड पावर, दांडी पालघर सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये आपल्या बॅटचे चे जलवे दाखवत असताना येतोय सिक्सर तर काय फटका, फटका या ठिकाणी खेळला गेलाय लांबच लांबवर फटका याचसाठी वाट पाहिली त्यांनी या शेवटच्या षटकाची आणि तदनंतर पोलाडची पावर मानाच्या सुप्रीमो चषकात फोर व्हीलर कार मॅन ऑफ द सिरीज म्हणून मिळालेला हा खेळाडू दांडी पालघर जिल्ह्याचं आणि दांडीचं नाव मात्र टेनिस क्रिकेट जगतामध्ये घेऊन जात असतात नुकतीच बिग बॅश देखील गाजवली होती आपल्या बॅटिंगच्या जोरावर नाव आहे पोलाड आणि पोलाड प्रमाणेच बॅटिंग देखील धडाकी बाज बारा चेंडू मध्ये पंचवीस धावांची खेळी आहे अर्धशतक देखील पार केलं गेलं हो हो परंतु पोलाडची पावर जरूर असेल परंतु दुसऱ्या बाजूला हेमंत पारधी मी देखील याच माथेरानच्या मातीतला आहे हे मैदान माझ्या परिचयाचं आहे ही माती माझी देखील आहे मी देखील इकडे अधिराज्य गाजू शकतो तर चांगले युद्ध सुरू आहे पोलाड जरूर नामवंत खेळाडू आहेत परंतु त्यांना रोखण्याचा प्रयत्न हेमंत पारधी नावाचा याच माथेरान नगरीचा गोलंदाज देखील करतोय हेच साध्य करायचं होतं स्थानिक खेळाडूंना मोठ्या खेळाडूंच्या बरोबर उभं राहण्याचा प्रयत्न करायचा होता या वेला फुल टॉस खराब बॉल आणि या खराब बॉलवर दिलीय शिक्षा गोलंदाज झाला पुन्हा एकदा लांब 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 वरचा षटकार सहा धावा राकेश प्रभू पोलाड काय बॅटिंग करतायत मॅन फ्रॉम दांडी पालघर लांबच लांबोरचे षटकार अशाच प्रकारचे षटकार आम्ही मुंबई प्रीमियर लीगमध्ये वानखेडे स्टेडियमवर देखील याच बॅट्समन कडून पाहिले होते प्रियंका कदम नगरसेविका यांच्याकडून देखील पाचशे रुपयाचं पारितोषिक या पोलाड यांच्यासाठी असणार आहे बघता बघता धावसंख्येने उभारी घेतली आहे आव्हान असं उभं राहिलंय जिकडे फाईट होऊ शकते कुणालजी कारण समोर जरी पाहिलं तर कृष्णा सातपुते सेकंड इनिंगला बॅटिंगला येणार आहेत हेही विसरून चालणार नाहीये पोलाडने खूप चांगला खेळ केला पंधरा चेंडूमध्ये एकतीस धावांची चे खेळी सजवली आणि सुरुवातीला असं वाटत होतं धावसंख्या मात्र कमी धावा सीमित राहील परंतु पोलाड यांना यांची कॅच मी मित्र म्हणेल कॅच सुटली आणि तिकडनं मात्र धावसंख्येचा फ्लो सुरू झाला एकतीस धावा त्यांनी बनवल्या पंधरा चेंडूंमध्ये परंतु सचिन भस्मा यांनी देखील त्यांना साथ दिली चार चेंडूमध्ये सात धावा बनवल्या अशा रीतीने धावसंख्या झाली आहे सत्तावन्न अठ्ठावन्न धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी दुसरी इनिंग असेल त्यावेळेला कृष्णा सातपुते बॅटिंगसाठी येताना पाहिलं मिळतील चला टॉससाठी या विक्रांत रॉयल्स आणि मुकद्दर ऑरियर्स आणि याही मॅचचा टॉस करण्यासाठी कर्णधारांना विनंती आपण लवकर यायचंय आणि दसरी दुसऱ्या डाव्याला सुरुवात होईल कृष्णा सातपुत यांची वाट तर टेनिस क्रिकेट जगात पाहिल परंतु मी आमंत्रित करेल माझे लाडका नक्कीच अगदी जवळचे समालोचक मित्र कुणालजी दाते तुर्भे नवी मुंबई टॉस कडे वळूया आपण विक्रांत रॉयल विरुद्ध मुखदर वॉरियर दोन्ही कर्णधारांनी कृपया टॉस बॉक्सिंगकडे प्रयाण करावं आणि मी आमंत्रित करतो कारंडे चर्मकार समाजाचे अध्यक्ष आणि त्यांची मित्रमंडळी यांना विनंती त्यांनी टॉस बॉक्सिंगकडे यावं राजेशजी शेंडे यांना सुद्धा विनंती करतो शिवभक्त आणि इतिहासाचे गाढ अभ्यासक अध्यात्म पौराणिक या विषयावर त्यांचं व्याख्यान आणि आपल्या महाराष्ट्राचे छत्रपतींचे सर्व गणकिल्ले ज्यांनी बादक्रात केले त्याच्यावर अधिभाष्य करण्याचा मान त्यांनाच आहे त्यांना विनंती व्यासपीठाजवळ यावं प्लीज फास्ट दोन्ही कर्णधार कृपया टॉस बॉक्स वेरीकडे या एकूण चोवीस सामने खेळवायच्यात वारंवार कॉमेंटीच्या माध्यमातून आम्ही आपल्याला सहकार्याची विनंती करतोय दोन्ही संघ कर्णधार प्रथम

चाळीस पस्तीस आतमध्ये ओके okay, ठीक आहे आपल्याकडे वेळ कमी आहे नंतर बोलूया काय वाटतं फलंदाजी स्वीकारूया सत्तर एक तरी आमचा एक तर होईल ओके okay, अभिनंदन ठीक आहे चालेल थोडं मस्करी करूया आणि आपण स्वागत करूया पुन्हा एकदा आपल्या मान्यवरांचं सूर्यकांतजी करंडे यांचं आणि सामना थोडा सुरू होत आहे परंतु आपण एक विशिष्ट व्यक्तींना इथे आमंत्रित करतोय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांची माहिती आपण पुस्तक वाचली परंतु आध्यात्मक आणि पौराणिक आणि ऐतिहासिक या सर्व विषयांवर ज्यांचं अध्या आहे भाष्य आहे ते सुद्धा इथे आहेत राजेश शिंदे यांचं नागपूरहून खास इथे आले त्यांचं हार्दिक स्वागत सामना मैदानावर थोड्या वेळ तर सुरू होईल परंतु मान्यवरांचं स्वागत करणं क्रमप्राप्त आहे धन्यवाद सामना जबरदस्त आहे आणि ज्याचं नाव त्रिकाल गास्त आहे असं आहे कृष्णा सातपुते फेसबुक म्हणा व्हॉट्सअप म्हणा यूट्यूब म्हणा ज्यांना पुरा देश ओळखतो टेनिस सब्राद म्हणून व टू कॉमेंट्री बॉक्स आणि आपल्याला तिथे जॉईन होत आहेत चंद्र शेट्टी मुकुंद रानडे सन्मानिय पत्रकार यांचं हार्दिक स्वागत थँक्यू चंदू चंदू सर आणि धन्यवाद बंटीजी यार सिग्नल मॅच स्टार्ट आता इथे होते अठ्ठावन्न रनच्या लक्ष्याचा पाठला करायचा आहे फिफ्टी एट टार्गेट आणि मैदानामध्ये आहे कृष्णा लक्ष्मण सातपुते बॉलिंगमध्ये जलवे तुम्ही पाहिले आता बॅटिंगमध्ये तो काय करेल हाच प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर आता तो देईल का परंतु त्याच्यासमोर आहे राकेश प्रभू पहिलाच बॉल ऑन साईडला खेळण्याचा सा प्रयत्न आणि पहिल्याच बॉलवर बीट केलंय कृष्णाला हे चांगलं बॅटल इथे रंगताना दिसेल पहिला थोडासा शॉर्ट ऑफ गुड लेन बॉल होता ऑन साईडला हा पंप पूल करण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र बीट झालाय कृष्णा सातपुते पहिल्या बॉलवर डॉट महत्वाचा हा सामना प्रत्येक मॅच महत्वाची आहे प्रसादभाई सावंत एका एक बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आहेत अनिलजी गायकवाड दोघांमधलं हे बॅटल आणि या बॉल आतमध्ये येतोय आणि येतोय हा डॉट बॉल सलग दोन डॉट बॉल इथे पाहायला मिळतात कृष्णासाठी आतमध्ये येणारा बॉल खूप चांगला बाउंस मिळाला खांद्याचा किती चांगला वापर पहा या खेळपट्टी पासून त्याला थोडासा फायदा मिळालाय शॉट ऑफ गुडलेन पुन्हा एकदा त्या स्पॉटचा वापर करत असताना राकेश प्रभू उंची चांगली आहे त्याचा फायदा मिळवतोय अठ्ठावीस बॉल आणि अठ्ठावन्न आहे समीकरण यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न आणखीन एक तिसरा डॉट बॉल कृष्णा साच पळतोय चांगली बॉलिंग इथे पाहायला मिळते सलग तीन डॉट बॉल यावेळेला भरपूर वेगाने बॅट फिरली होती शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि सलग तीन डॉट बॉल आतापर्यंत या मॅच मध्ये राकेश प्रभू ने कृष्णा सातपुतेच्या विरुद्ध रन अजूनही आवश्यकता आहे सत्तावीस बॉलचा खेळ शांतता सध्या पाहायला मिळते कारण हे बॅटल चांगले आहे बॉल तयार पुन्हा एकदा ते चित्र सलग चौथा डॉट बॉल परीक्षा घेतली जाते चांगली बॉलिंग आणि आता विकेटसाठी पाचशे रुपयाचं पारितोषिक आहे सन्मान्य नगरसेविका प्रियांका कदम यांच्या वतीने बॉलरसाठी कृष्णा सातपुतेची विकेट घेतली पाचशे रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल चांगली बॉलिंग नाका जळून गेला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये इट इज अ परफ्युम डिलिव्हरी चार बॉल सलग डॉट कृष्णा सातपुतेच्या विरुद्ध यावेळेला बॉल हातातून निसटलाय डेड बॉलचा इशारा येईल असं एफर्ट लावण्याचा प्रयत्न आणि त्याचमुळे बॉल हातातून थोडासा निसटला बोटांमधून कृष्णा सातपुतेला त्याने थांबवलंय सलग चार बॉलवर अडचण कृष्णा सातपुतेला निर्माण होते तो सातत्याने अंपायर बरोबर चर्चा करतोय परंतु चार डॉट बॉल तर त्याच्या विरुद्ध टाकलेले आहेत चांगली बॉलिंग इथे होत असताना पालघर जिल्ह्यातील घिवली गावातून तो आलाय यस अंपायर त्याच गोष्टीचा मी उल्लेख करत होतो की कृष्णा सातपुतेला काहीतरी अडचण होते कुठला तरी लाईट्स कदाचित समोरच्या दिशेने सुरू आहे ती लाईट बंद करण्याची मागणी त्याने अंपायरकडे केली की बॉल साईट करणं थोडस सा कठीण होत माझ्यासाठी ओके जी स्टेज मध्ये आहे ती इधर बाहेरची लाईट जी आहे ती ऑफ करा जरा बाहेर जी लाइट्स आहे मंडपाच्या बाहेर ती ऑफ करा ओके रुदर मंडप डेकोरेटर नवाब डेकोरेटर रुदर आपण लवकरात लवकर संपर्क साधा कुठली लाईट इथे बंद करायची आहे कृष्णा सातपुते अंपायर बरोबर चर्चा करत असताना कारण भरपूर वेळेला साईट करणं कठीण जात मंडपच्या बाहेर जी लाइट आहे ती लाईट कृपया फलंदाजच्या डोळ्यात येते ती जरा बंद करा डेकोरेटर्स ओके okay. पोल लाईट ना ओके थँक यू पण जी वेळ गेली आहे थोडा वेळ फार महत्वाची होती हा वेळेचा मार आता कोणाला पडतोय कारण कंटिन्युटी सातत्यामध्ये काही आलं ना काहीतरी का घडणार एवढं नक्कीच अगदी बरोबर आहे सर काय घडतंय कृष्णा सातपुते हावी होईल का राकेश प्रभूवर आलाय पालघरच्या आतापर्यंत चांगली बॉलिंग करत असताना सलग चार डॉट बॉल पाचवा बॉल हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न कृष्णा सातपुतेचा सलग पाच डॉट बॉल राकेश प्रभूच्या माध्यमातून कृष्णा सातपुतेच्या विरुद्ध हे युद्ध खूप चांगलं रंगत आहे चांगली बॉलिंग फुलर लेनचा बॉल होता ऑन साईडला हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा डॉट बॉल सलग पास डॉट बॉल या स्पर्धेतलं पहिलं मेडन ओव्हर येईल का ते देखील समोर असताना कृष्णा लक्ष्मण सातपुते सलग पास डॉट बॉल आतापर्यंत खेळलाय लास्ट बॉल फेस करेल राईट राऊंड शेवटच्या बॉलवर अखेर बॅट मधून हा फटका सजवलाय हुक केलाय लॉंग लेग बाउंड लाईनच्या बाहेर रन्स मिळतील चार ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना प्रेक्षक प्रेक्ष पाहत होते त्याच्यामध्ये आणखीन भर होते आणि आता ते सहा हजारापर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत कारण कृष्णा सातपुते मैदानामध्ये खेळतो आणि कृष्णा सातपुतेला पहिल्या पाच बॉलवर थोडस शांत ठेवलं परंतु फेवरेट बॅट त्याने मागून आहे संदेश पार्टे ग्राउंड मध्ये गेलेले आहेत त्यांच्यावर चर्चा करत असताना लक्ष आहे चोवीस बॉल मध्ये चोपन्न रन चांगलं टार्गेट सेट झालंय राकेश प्रभूची बॅट बोलली पहिल्या सत्रामध्ये त्याने देखील संयम दाखवला आयकॉनच्या तीन ओव्हर कम्प्लीट झाल्यानंतर त्याच्या बॅटमधून रन यायला सुरुवात झाली आणि अखेर एक सन्मानजनक टार्गेट सेट झाल्यानंतर या मॅच मध्ये सलग पाच डॉट बॉल आल्यानंतर शेवटच्या बॉलवर चौकार आला कृष्णा सातपुतेच्या बॅटमधून पहिलं षटक इथे संपलंय दुसरं षटक टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवर येतोय प्रीतम बारी आणखीन एक चांगला गोलंदाज प्रीतम सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग करताना दिसेल च पूर्ण नाव आहे प्रीतम रमेश बारी टडीयाळे या गावचा हा खेळाडू आहे डहाणू मधील आणि हे षटक टाकण्यासाठी तो तयार होईल सेकंड ओव्हरमध्ये चोवीस बॉलमध्ये चोपन्न रनची आवश्यकता आहे या मॅच मध्ये डहाणू पालघर नाला सोपारा या परिसरातील अनेक खेळाडू आपल्याला सातत्याने खेळताना दिसतात दांडी बॅकफूटला जाऊन कट करण्याचा जा प्रयत्न प्रीतमने बॉल अडवलाय अंडर आम थ्रो केलाय विकेटकीपर एनकडे तत्पूर्वी एक रणी ते मिळते सिंगलने स्ट्राईक रोटेट करत असताना राज कदम राजने एक चांगली गोष्ट इथे केली की कि पहिल्या बॉलवर सिंगल घेतली आणि कृष्णा सातपुतेला स्ट्राईकिंग एंडला आणलंय कृष्णा सातपुते पाहूया आयकॉनच्या विरुद्ध कशी बॅटिंग करतोय पहिल्या ओव्हरमध्ये चाचपळत खेळणारा कृष्णा सातपुते दुसऱ्या ओव्हरमध्ये कसा खेळ करेल यावर सर्वांच्या नजरा खेळलेल्या आहेत एका बाजूला भाई सावंत आहे दुसऱ्या बाजूला अनिलजी गायकवाड यांची टीम आहे त्यामुळे चर्चेचा विषय हा सामना दरवर्षी या स्पर्धेमध्ये ठरतोच पाहूया कुठला संघ जिंकेल वेळेला कट केलाय पॉइंटच्या डोक्यावरून बॉल निघतोय कॅपमधून सीमारेश च्या पलीकडे कृष्णा सातपुतेच्या बॅटमधून चौकार सा होतं या बॉलवर थोडासा शॉर्ट बॉल होता बॅकफुटला गेला दिशा दिली पॉइंटच्या या मैदानाची लाइटनिंग फास्ट आहे इथे बॉल थांबणार नाही तुम्हाला फक्त टाइम आहे रन चार मिळतील चौकार ते मिळतोय टीमची धावसंख्या संख्या नऊ या मॅच मध्ये टार्गेट आहे अठ्ठावन्न रनचं नऊ रन झालेत एकोणपन्नास करायचे आहेत पहा पाहिलं कृष्णा सातपुतेने लेक्स्टम बाहेर बॉल होता विकेटकीपर भीट झाला राकेश प्रभू नाराज आहे तो सांगतोय आउट साइड ऑफ ऑफस्टम टाक बॉल सीमा पार हा येतोय चौकार मध्ये रनचा दुष्काळ होता आता मात्र मी म्हणेना सुकाळ झालाय इथे खराब बॉल पाच रन मिळाल्या लेग स्टम्पच्या बाहेर जाणारा बॉल फाईन लेगचा खेळाडू देखील बीट झाला विकेटकीपर बीट झाला प्रीतम बारीकडे पेस चांगला आहे सेव्हन्टी सेव्हन्टी बिग बॅश लीग मध्ये देखील चांगला खेळ केला यावेळेला चांगला बॉल हवेत आहे मिड ऑनला शेतरक्षकाचा थोडासा पुढे पडलाय कृष्णा सातपुते डान्सिंग द विकेट आला त्यानंतर फक्त हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न बॉल हवेत होता आणि इथे मी म्हणेन थोडासा पुढे बॉल पडलाय किस्मत बी बहादूर का साथ देते असं म्हणतात ते याचमुळे टीमची धावसंख्या पंधरा फिफ्टीन विदाउट लॉस बॅट्समन तयार राज जो खेळतो एक रनवर यावेळेला चांगला बॉल प्रीतमचा येतो डॉट बॉल धावसंख्या स्थिर असताना लक्ष अठ्ठावन्न रनचा आहे वेगवान बॉल प्रीतम बारी विकेट किपर थोडासा पुढे पडतोय गॅदर करता आलेला नव्हता राकेश प्रभूला रिक्वायर रन रेट बारा पूर्णांक नव्वद वीस बॉल मध्ये त्रेचाळीस रनची आवश्यकता पुन्हा एकदा बीट केलं बॅट्समनला राजला पद लालित्य नाहीये खडे खडे फटका मारण्याचा प्रयत्न बॉल पर्यंत पोहोचलेला नाहीये आणि त्याचमुळे बीट होतोय पहा हा अधिकार होता फक्त वीरेंद्र सेहवागला असं म्हटलं जात यावेळेला खराब क्रिकेट राजचं फुटवर्क वापरावं लागेल पद लालीत ते ज्याला मराठी मध्ये म्हणतात शेवटचा बॉल शिल्लक यावेळेला फटका चांगला आहे आणि मिड च्या दरम्यान खूप चांगली फिल्डिंग कृष्णा सातपुते यांनी रनच घेतलेली नाहीये कारण या नंतरच्या मध्ये स्ट्राईक त्यांना पाहिजे अखेर दोन ओव्हरचा खेळ संपलाय चंदूजी आणि दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर पंधरा अठरा बॉल मध्ये त्रेचाळीस काय वाटते तुम्हाला या पाहून नक्कीच दोन्ही कोणाला कुणाची तेच पाहायला मिळालं पॉवर प्ले मध्ये रन नाही आल्या मॅच मध्ये स्वतः परंतु या, या मॅच मध्ये कृष्णा स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत कारण जी राकेश प्रभू यांनी एक रणनीती त्यांच्या विरुद्ध अवलंबली आहे ती त्यांची आतापर्यंत सक्सेस झाली आहे एकतर ते राऊंड द विकेट बॉलिंग आहेत त्यांच्या विरुद्ध बॉल बाहेर काढण्यात ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना ब्रांड है जर का ओवर आई ले सामन कलाटनी देता परंतु ही मैच अपन जस मन तो प्रसाद भाई अनिल भाई यांच्यामधील आहे तशी ही मॅच कृष्णा सातपुते आणि त्याचबरोबर राकेश देखील आहे ही मॅच नक्कीच रंगतदार पाहायला मिळणार आणि प्रेक्षकांना रंगतदार मॅचेस आवडतात त्रेचाळीस रनची आवश्यकता आहे या मॅच मध्ये प्रेक्षकांना जी अपेक्षा होती या मॅच कडून त्याची पूर्तता करत असताना हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय दोन ओव्हरचा खेळ संपलाय पंधरा रन स्कोर बोर्डवर राज कदम आऊट झाल्यानंतर सहा हजार पाचशे प्रेक्षक टेनिस क्रिकेट डॉट इन ला पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर वर्ल्ड टेनिस क्रिकेटला देखील प्रेक्षक आनंद घेतात या स्पर्धेचा दोन वेबसाईट वर ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते राहुल उल्वेकर यांची डब्ल्यूटीसी आणि त्याचबरोबर टेनिस क्रिकेट डॉट इन संतोष नाणेकर यांची वेबसाईट अठरा बॉल मध्ये त्रेचाळीस रनची आवश्यकता राकेश प्रभू पहिल्या ओव्हर मध्ये मला शांत ठेवलं परंतु ही तर वादळापूर्वीची शांतता होती बॉल सीमा पार षटार थँक यू डी जे एक मोठा षटकार पाहायला मिळतोय कृष्णा सातपुतेच्या बॅट मधून मिडविकेट सीमा रेषा पलीकडे दोन पॉईंट एक ओव्हरचा खेळ संपलाय टीमची धावसंख्या एकवीस आणि आता स्वागत केले राकेश प्रभूच षटकाराने ज्या राकेश प्रभूने मागच्या ओव्हर मध्ये कृष्णाला शांत ठेवलं पाच बॉल डॉट टाकून नक्कीच कुणालजी ती ओव्हर वेगळी होती ही ओव्हर वेगळी आहे प्रत्येक क्रिकेटमध्ये प्रत्येक बॉलवर वेगळ्या घडामोडी होत असतात आणि पहा कृष्णा यांना माहिती आहे आता आपल्याला गियर चेंज करावा लागेल आक्रमक व्हावं लागेल तर नक्कीच म्हटल्याप्रमाणे एक चांगली मॅच आपण नक्कीच पाहतोय अगदी बरोबर आहे गेअर चेंज करणं गरजेचं आहे आणि तो गेअर चेंज केल तो देखील टॉप गिअर मध्ये षटकार त्याने ठोकलाय चांगली बॅटिंग कृष्णा सातपुतेची राकेश प्रभू ओव्हर नंबर तीन मध्ये आता बॉलिंग करण्यासाठी पहिल्या बॉलवर षटकार लेनचा बॉल होता पहिले ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या आतमधल्या कडेला बॉल लागतोय त्यामुळे बॉल आलाय काऊ कॉर्नर रिजन मध्ये आणि जशी मिसफिल्डिंग होते तसा फायदा उचलला कृष्णा सातपुतेने दुसऱ्या रनचा प्रयत्न यशस्वी करून दाखवला दोन रन इथे मिळतात टीमच्या टोटलमध्ये धावसंख्येत भर पडते रन झालेत आता स्कोर बोर्डवर तेवीस ट्वेंटी थ्री या मॅच मध्ये सोळा बॉलचा खेळ शिल्लक आहे सोळा बॉलमध्ये पस्तीस रनची आवश्यकता हृदयाची धडधड हळूहळू वाढते माथेरान जे शहर आहे कट करण्याचा प्रयत्न होता कृष्णा सातपुदेचा अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेला बीट केलंय चांगली बॉलिंग ठोस प्रतिउत्तर याच ओव्हरमध्ये दिलं जातंय काय म्हणाल चंदूजी ज्या पद्धतीने पहिल्या बॉलवर चटकार आला आणि त्यानंतर आणखीन एक डॉट बॉल नक्कीच दोन अनुभवी खेळाडू ज्यावेळेला एकमेकांच्या विरोधात येतात ना कुणालजी या गोष्टी पाहायला मिळतात पहा पहिला पा, बॉल फुलटॉस होता त्याच्यावर प्रहार केला परत तदनंतर विचारपूर्वक तदनंतर एक खोलवर टप्प्याचा तदनंतर आता शॉर्ट ऑफ लेन बॉलला पुन्हा बाहेर काढलं आणि एक रणनीती मी त्यांनी एक रणनीती बनवली आहे पहिल्या बॉलवरती चुकली परंतु पुन्हा त्यांनी कम बॅक केलंय चांगली बॉलिंग आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय चार कॅमेऱ्या अंतर्गत टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केलं जाते या स्पर्धेचं त्यामध्ये शाहरुख शेख खूप महत्वाची भूमिका इथे पार पाडतोय संदेश खूप चांगली भूमिका पार पाड पार पाडतोय ॲज अ टेक्निशियन आणि त्यांची संपूर्ण टीम चौदा बॉलमध्ये पस्तीस रन षटकार मारला म्हणून काय झालं त्यानंतर माझ्याकडे क्षमता आहे माझ्याकडे कुवत आहे माझ्याकडे धम्मक आहे हे इथे दाखवत असताना घिवली वरून आलेला खेळाडू पालघर जिल्ह्यातून आलेला खेळाडू राकेश प्रभू या मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स टीमची धावसंख्या तेवीस एक विकेट गमवल्यानंतर राकेश कृष्णाला पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न अपील करतायत विकेट किपर स्पष्ट नकार इथे दिला जातोय आणखीन एक डॉट बॉल बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे राकेश प्रभूसाठी चांगली बॉलिंग राकेश प्रभूची खांद्याला लागला ला हा बॉल आणि पुन्हा एकदा विकेटकीपरच्या हातामध्ये जातोय संघर्षाचं दुसरं रूप म्हणजेच कृष्णा सातपुते आपल्या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये संघर्ष करत करत हा खेळाडू यशाच्या शिखरापर्यंत पोहोचलाय त्याचं नाव कृष्णा सातपुते हा खेळाडू सहजासहजी हा सामना सोडणार नाहीये कारण जिद्दी खेळाडू म्हणजेच कोण टेनिस बॉल क्रिकेटचा तर त्याचं नाव कृष्णा सातपुते तेरा बॉल सतरा रनची आत्तापर्यंत खेळी परंतु संयमाने केलेली खेळी हे मनावं लागेल या खेळीला आणि तो कधी आक्रमण करेल हे मात्र सांगता येत नाही तेरा बॉलचा खेळ शिल्लक पस्तीस रनची आवश्यकता शेवटचा बॉल या मधला कृष्णा सातपुते फेस करताना दिसेल जी रणनीती पहिल्या सत्रामध्ये राकेश प्रभूने वापरली तीच रणनीती आता कृष्णा सातपुते वापरताना दिसतोय त्यामध्ये त्याला यश मिळेल का आणि यावेळेला पुन्हा एकदा बीट केलंय राकेश प्रभूने कृष्णा सातपुतेला पहिल्या मध्ये पाच बॉल डॉट या मध्ये चार बॉल डॉट कृष्णा सातपुतेला नऊ बॉल शांत ठेवलंय तरी कृष्णा सातपुते त्याच्या खेळाडूला सांगतोय की ठीक आहे जे झालं ते विसरून जावं लागेल आता बारा बॉलचा खेळ शिल्लक आहे बारा बॉल मध्ये पस्तीस रनची आवश्यकता आहे तोपर्यंत डी जे ऐकू एक चांगलं संगीत आणि मी त्या अगोदर विचारेन कृष्णा सात कृष्णा सातपुतेच्या या खेळाबद्दल चंदूजी आतापर्यंत संयम दाखवलाय बॉलरच्या बाबतीत काय म्हणाल नक्कीच कौतुक करावं लागेल पहा त्यांनी एकतर त्यांनी शरीरापासून काही बॉल अगदी खोलवर टपायचे टाकले परंतु जास्तीत जास्त, जास्त बॉल लेंथ आणि शॉर्ट ऑफ लेंथ टाकले काही बॉल त्यांनी उसळी देत बाहेर काढले परंतु पहा को सब्सक्राइब दबाना कृष्णा यांना प्रत्येक बॉलवर विचार करायला लागला की या नंतरचा येणारा बॉल राकेश प्रभूरबी केले चॅनल कोरोना पाहिलंय मैदानात अभिजित दुधीच्या विरुद्ध पाहिलं होतं आणि त्या कृष्णा आणि राकेश प्रभू यांचा तो मी तर म्हणेल राकेश प्रभू यांनी जिंकलाय आतापर्यंत परंतु मॅच संपलेली नाहीये हा क्रिकेट आहे आणि कृष्णा आणि संदेश पार्टे असे मॅच विनर खेळाडू आहेत या सामन्याचं पारड बदलवण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे परंतु पुन्हा ही मॅच नक्कीच चांगली होणार आतापर्यंत तर नक्कीच ते पाहायला मिळत आहे कुणाल जी डावाचा तुम्ही उल्लेख केला ज्या वेळेला समोरचा बादश्या घेऊन तुमच्या समोर तो दाखवत असेल ना त्यावेळेला तुम्ही एक्का दाखवा आणि मला वाटतंय या मॅचचा एक्का कृष्णा आहे या मॅच मध्ये अजूनही सामना संपलेला नाही है बारा बॉल आणि पस्तीस रनची आवश्यकता आहे हे बॅटल शेवटपर्यंत रंगेल आयकॉन प्लेअरच्या ज्या ओव्हर्स होत्या त्यामध्ये दोन षटक राकेश प्रभूचे कम्प्लीट झालेले आहेत आणि यानंतर आता आपल्या स्थानिक खेळाडून कशा पद्धतीने बॉलिंग करतील यावर ही मॅच पूर्णपणे निर्भर असेल बारा बॉलचा खेळ शिल्लक पस्तीस रनची आवश्यकता ओव्हर नंबर चार बॉलिंग करण्यासाठी आलाय अक्षय परब स्ट्रायकिंग एनला खेळतोय संदेश पाटे संदेशसाठी हा बॉल बॅकफुटला जाऊन कव्हर्सला ला दिशा दिली आहे खूप बंदुकीच्या वेगाने हा बॉल गोळी निगावी तसा गेला होता कव्हर्सला अखेर एक रन मिळते अकरा बॉल आणि चौतीस रन षटकारांच्या परिभाषेत उल्लेख केला तर कमीत कमी, कमी पाच षटकार मारावे लागतील मॅच पर्यंत पोहोचण्यासाठी टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी कृष्णा सातपुते ती किमया इथे पार करेल का कारण या वर्षीची सांगीम प्रीमियर लीग ची फायनल आठवा तब्येत ठीक नव्हती तरी फायनलच्या मॅच मध्ये तो मैदानामध्ये उतरला आणि काय खेळ त्याने दाखवला फुलर लेनचा बॉल हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बीट केलंय अक्षय परबचं कौतुक व्हायला पाहिजे कारण कृष्णा सातपुतेला त्याने थांबवलंय आणखीन एक डॉट बॉल पंधरा बॉलमध्ये सतरा रन हे आकडे कृष्णा सातपुतेला कधी शोभा देणारे आहेत परंतु या मैदानामध्ये ते घडलंय याच्यासाठी तर माथेरानची स्पर्धा जाणली जाते याच्यासाठी तर ही स्पर्धा गाजली जाते चांगली बॉलिंग यावेळेला बॉल सोडून दिलाय कृष्णाने स्लोर मांसर टाकण्याचा प्रयत्न गती परिवर्तन अंपायरचा इशारा येतो हा वाईट बॉल असेल एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये जाईल रन झालेले आहे स्कोर बोर्ड वर पंचवीस ट्वेंटी फाय लॉस ऑफ वन विकेट आठ हजार पाचशे प्रेक्षक आनंद घेतात या स्पर्धेचा रिक्वायर रेट झपाट्याने वाढलाय जवळपास वीस होऊन बसलाय या मॅच मध्ये बॉल तयार अक्षय यावेळेला कृष्णाने समोर फटका सजवलाय बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे वन बाउंस चार धावांसाठी चौकार गतवर्षी याच स्पर्धेमध्ये विश्वजीत ठाकूरचा त्यांना बॉल लागला होता परंतु जर पाहिलं तर त्यांनी स्वतःची बॉलिंग चेंज केली ठाकूरची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होतो पहा म्हणजे हे खेळाडू किती फॉलो चांगल्या पद्धतीने करतात एका मोठ्या खेळाडूला जर तुम्हाला फॉलो करायचं असेल त्याच्यासाठी सराव करणं गरजेचं असतं त्याची बॉलिंग ऍक्शन काय आहे तो कशा पद्धतीने बॉलिंग करतो यावेळेला हुक केलाय कृष्णा सातपुतेने बॉल पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे सहा धावांसाठी षटकार आणि आता कृष्णा सातपुते सांगतोय आली रे आली आता तुमची बारी आली किती वेळ शांत ठेवाल कृष्णा सातपुतेला त्याच्या बॅटमधून हा षटकार चांगलं टायमिंग सपत्नी पूर्ण परिवारासह कृष्णा इथे उपस्थित झालाय आणि त्यांच्या समोर बॅटिंग करणं तर गरजेचं आहे मागच्या वर्षी प्रथमेशने अर्धशतक ठोकलं होतं यावेळेला हा सामना कृष्णा जिंकून देईल का आठ बॉल आणि तेवीस रनची आवश्यकता या मॅच मध्ये सामना दोलायमान अवस्थेमध्ये कधी पार्ड जळ होतंय कृष्णा सातपुतेच्या टीमचं कधी पार्ड जळ होतंय दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय राकेश प्रभूच्या टीमचं हा सामना असाच रंगत राहील आठ बॉलचा खेळ शिल्लक आठ बॉलमध्ये रन करायचे आहे तेवीस आठ तेवीस हे समीकरण बॉलची सासपडणी करत असताना संदेश पार्टे ज्यांची धाव संख्या एक ज्यांच्याकडे अनुभव आहे टेनिस बॉल क्रिकेटचा भरपूर नऊ हजार प्रेक्षक आनंद घेत आहेत या मॅच चा अकरा वाजून सतरा मिनिटं झालेत माथेरान नगरीतून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून खूप चांगले टेलिकास्ट आठ बॉल आणि तेवीस रन हे समीकरण असताना कृष्णा सात सध्या स्ट्रायकिंग एंडला अगदी गरम मॅच या थंडी मध्ये आपल्या समोर कृष्णाने खूप चांगला स्क्वेअर कट सजवलाय बॉल पहा किती वेगाने गेलाय कृष्णा सातपुतेच्या बॅट मधून दमदार चौकारिया काय फटका होता कृष्णा सातपुते यांचा बॅट मधून बॉल निघाला असं वाटलं की बंदुकीतून गोळी सुटली सात बॉल एकोणीस रन नक्कीच कुणालजी स्वतःला सिद्ध करावं लागतं तुमचं नाव किती मोठं आहे त्यापेक्षा ज्या ज्या वेळेला ते घेऊन मैदानात उतरताना त्या वेळेला तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागतं आज हे कृष्णाने स्वतःला कित्येक वर्ष सिद्ध केलंय त्याचमुळे आज हा ब्रँड बनलाय कृष्णा सातपुते कृष्णा एकोणचाळीस रन स्कोर बोर्डवर एक विकेट इथे गमवलीय बॉल तयार यार यावेळेला बीट केलंय कृष्णाला अखेर एक डॉट बॉल येतोय पार्टनरशिप चांगली होते परंतु यामध्ये योगदान फक्त एका एक रनचं आहे संदेश पहाटेचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय सहा बॉल आणि एकोणीस रन स्ट्राइकिंग इनला कृष्णा सातपुते कधी येईल याची वाट आता समर्थक पाहत असतील परंतु संदेश पार्टे हा देखील तेवढाच दमदार खेळाडू आहे आनंदवाडीची चॅम्पियन्स ट्रॉफी कोण विसरेल ज्या आनंदवाडीच्या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये बॅट अशा पद्धतीने स्ट्रोक आले होते संदेश पार्टेच्या की तो ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना गोलंदाजी करतायत राकेश प्रभू यांनी चांगली गोलंदाजी केली प्रीतम बारी यांनी केली परंतु शेवटची ओर संदेश पार्टी स्वतः पीओर मॅच विनर आहेत कित्येक मॅचेस त्यांनी प्रतिक्रिया जिंकून दिल्यात परंतु आज काय होणार पाहिजे कारण दुसऱ्या बाजूला एकोणीस म्हणजे एकोणीस तसं पाहिलं तर सध्याच्या बाजूला मी किंचित आहे परंतु असे दोन बॅट्समॅन आहेत ते कधी मॅच फिरू शकतात उत्कंठा वाढली आहे प्रेक्षकांची युट्यूबला पाहत आहेत त्यांची आणि मैदानात पाहत आहेत त्यांची देखील तब्बल दहा हजाराच्या वर प्रेक्षक मॅच पाहत आहेत आज ही माथेरानची स्पर्धा सुपर डुपर हिट पद्धतीने सुरुवात आहे कुणाची मी म्हणेल अगदी बरोबर आहे चंदूजी दुपारच्या मध्ये आपण रायगड प्रीमियर लीग मध्ये ठाणे विरुद्ध रायगड सामना पहिला तीस हजार प्रेक्षक जवळपास त्या मॅच चा आनंद घेत होते आणि पहा रात्रीच्या सतरामध्ये माथेरानच्या स्पर्धेमध्ये दहा हजार प्रेक्षक पाहत आहेत हे प्रेम दिले प्रेक्षकांनी त्यांचं सहर्ष स्वागत अंपायरचा इशारा पहिला वाईट बॉल आहे अठरा रनची आवश्यकता मैदानामध्ये सहा बॉलचा खेळ शिल्लक आहे भरपूर दूर ठेवला आउट साइड द ऑपस्टम बॉल शेवटचं षडक टाकण्यासाठी बॉलिंग माकूर आले ओमकार पाटील कृष्णा सातपुते नॉन स्ट्राईकिंग एंडला संयमाचं हो दुसरं नाव आज दिसलंय कृष्णा सातपुते या मॅच मध्ये पहिल्या बॉल पासून शांत ठेवलं होत नऊ डॉट बॉल टाकले राकेश प्रभूने कृष्णा सातपुतेच्या विरुद्ध सहा बॉल मध्ये अठरा रनची आवश्यकता बॉल तयार यावेळेला संदेश पाटेचा हवाई हल्ला एअर स्ट्राईक बॉल पाठवला मिडविकेट सीमारेशा पलीकडे षटकार

कुणालजी दोन्ही बाजूने एकच रणनीती झाली आयकॉनच्या वर जाऊन दिल्या स्थान असे और बेल केले को दबाना बिलकुल मत बोल पाच बॉलचा खेळ शिल्लक आहे पाच बॉल मध्ये रन करायचे आहेत बारा कारण या मध्ये एकोणीस करायच्या होत्या एक वाईट बॉल आला अठरा करायच्या होत्या षटकार आला पाच बॉल आणि बारा रन हे समीकरण मैदानामध्ये असेल स्ट्राईकिंग ला खेळतोय संदेश पार्टे नॉन स्ट्राईकिंग ला कृष्णा लक्ष्मण सातपुते ओमकार पाटीलच्या हातामध्ये भवितव्य या मॅच आणखीन एक मोठा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेग इमारे शापलीकडे संदेश पार्टेच्या बॅटमधून आणखीन एक दमदार षटकार आणि आता या मॅच मध्ये रन बॅटिंग परफॉर्मन्स संदेश पार्टे एक रनचं योगदान होतं पार्टनरशिप मध्ये परंतु त्यानंतर पहा बॉल किती लांब त्याने पाठवलाय बॅक टू बॅक टू सिक्सेस बाय संदेश पार्टे ही इज ऑन फायर नाव चांगली बॅटिंग करत असताना चार बॉल मध्ये आता समीकरण बदललंय फक्त सहा रन करायचे आहेत बावन्न रन फिफ्टी अप चार बॉल सहा रन संदेश पहाटेच्या पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात झाली होती दोन चौकाराने त्यानंतर त्याने धावसंख्येला आळा घातला आणि बॅट घेऊन मैदानामध्ये गेल्यानंतर पहा काय फटकेबाजी त्याने केली आहे यावेळेला कट करण्याचा प्रयत्न बॉल डॉट जर गेला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगत येईल आणि आता तीन बॉल मध्ये सहा रनची आवश्यकता एक मोठी स्पर्धा आणि एक मोठा साम आपल्या समोर प्रसादबाई सावंत मित्र परिवार आणि गोल्डन स्टार क्रिकेट संघ आयोजित ही स्पर्धा बाय दिशा कोचिंग क्लासेस तीन बॉल सहा रनची आवश्यकता हृदयाची धडधड आता वाढायला सुरुवात झाली आहे दोन्ही संघ मालकांची देखील आणि यावेळेला बॉल हवेत आहे फिल्डर खाली मिडविकेटला झेल पकडलाय बाद दोन बॉल आणि सहा रन वॉड अॅच थँक यू दोन बॉल आणि सहारण स्ट्राईकिंग इंडला जाईल कृष्णा सात पुते कारण त्याने नक्की क्रॉस केला असेल संदेश पार्टेला खूप चांगला झेल प्रीतम बारीचा इथे पाहायला मिळतोय सकाळच्या चहा मध्ये खारी आणि मैदानामध्ये प्रीतम बारी कुणाला जी काय मॅच सुरू आहे अशाच मॅच होणं गरजेचं असतं दोन बॉल आणि सहा रन कृष्णा सातपुते आतापर्यंतचा संघर्ष परंतु मॅच जिंकून देणार का दुसऱ्या बाजूला ओमकार एका बाजूला अरिया दुसऱ्या बाजूला गोल्डन स्टार एका बाजूला अनिल भाई दुसऱ्या बाजूला प्रसाद भाई या दोघांमधील लढत मैदानाच्या आत मध्ये रंगताना पाहायला मिळते एक जबरदस्त सुपर डुपर हिट मॅच आणि प्रेक्षकांना मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत दोन लक्ष्ना, लक्ष्ना, बॉल आणि सहा रन कृष्णा लक्ष्मण सातपुते संयमाने आतापर्यंत खेळत आलाय साडे बारा हजार प्रेक्षक ऑनलाईन या मॅच चा आनंद घेत आहेत यावेळेला कृष्णाला बीट केलंय आणखीन एक डॉट बॉल ओमकार पाटील इन ऍक्शन नाव काय बॉलिंग केली आहे शांत ठेवलं या बॉलवर शेवटचा बॉल सहा रनची आवश्यकता तुम्ही पाहताय भाई सावंत मित्र परिवार आयोजित माथेरा नगरीच्या शिरपेचा मध्ये मानाचा तुरा खोवणारी स्पर्धा ज्या मॅच मध्ये एक बॉल शिल्लक आहे आणि सहा रन करायचे आहेत समोर बॅट्समन आहे कृष्णा सातपुते ओमकार पाटील बॉलिंगसाठी आहे आणि माथेरान नगरीचा पैसा वसूल करणारा सामना ही मॅच तुम्हाला आवडली असेल तर टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये एकदा जोरदार टाळ्या वाजवा या मॅच साठी वॉड अ मॅच ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना परंतु हा सामना जर जिंकून दिला ओंकारने तर इथल्या प्रत्येक माथेरानच्या चौकात चौकात चर्चा होईल ओंकार पाटीलची शेवटचा बॉल सहारन हेलिकॉप्टर आणि कृष्णा सातपुते ने मॅच इथे जिंकून दिली वेल well प्लेड कृष्णा सातपुते हेलिकॉप्टरने हा विजय आहे कृष्णा सातपुतेचा हा विजय आहे क्रिकेटचा आणि खरोखर क्रिकेटचा शहजा आहे कृष्णा लक्ष्मण सातपुते टेनिस क्रिकेटचा शह कृष्णा सातपुते माथेरान नगरी मध्ये देखील तुमाकडून या जगाला दिसले तोशी घेऊन या घेऊन जा कारण प्रियांका कदम ज्या नगरसेविका आहेत त्यांनी पाचशे रुपयाचं पारितोषिक आपल्यासाठी ठेवलं होतं राकेश प्रभू आपलं पाचशे रुपयाचं पारितोषिक घेऊन जा आणि त्यानंतर काही पारितोषिक का आहेत त्याची अनाऊन्समेंट मयुरेश कदम इथे करताना दिसतील हॅलो